हॅलो एवरीवन, स्टेप अप MPSC या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 आणि 24 याच्याबद्दल जे काही या दरम्यानच्या काळात ऑनलाईन होण्याबद्दल ज्या काही चर्चा आहेत आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्याच्या माध्यमातून एक शॉर्ट व्हिडिओ काइंड ऑफ आयोगाला रिक्वेस्ट या अनुषंगाने आपण करत आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून एक रिक्वेस्ट म्हणून जाऊयात, विद्यार्थी प्रतिनिधी या अनुषंगाने एक शॉर्ट व्हिडिओ मी आजचा बनवतो आहे. तर त्याच्यामागं एक छोट्याशी समस्या दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. सर्वात पहिला मुद्दा की हे जे आहे तर ते कशासाठी चाललं आहे, राईट ना. जो पहिला मुद्दा काय होता किंवा तुला कोणत्या भाषेत सांगायचं, MPSC आपली डिअर MPSC म्हटलेलं आहे, राईट ना. की महत्त्वाची यंत्रणा आहे, आपली सगळ्यांची लाडकी आहे, की बाबा हे कसं सांगू, कसं पोहोचेल आणि कशा भावना आमच्या कळतील, राईट. त्याच्यामुळे सगळ्यांचा फेवरेट आपला पिक्चर जो आहे तो लावलेला आहे आणि तिच्या माध्यमातून किंवा त्या मूवीच्या माध्यमातून किंवा त्या सीनच्या माध्यमातून तुम्हाला विषयाचं गांभीर्य लक्षात येईल की बाबा हा जो आहे की तू थांब जरा ऐकून घे आणि लोकांचं काय म्हणणं आहे, त्याच्या प्रतिक्रिया काय आहे त्याच्यावर एक, कारण की आपण फायनली डेमोक्रेसीमध्ये आहोत तर आपला निर्णय फायनल तुमचाच आहे, राईट ना. व्यवस्था तुम्ही आहात, तुम्ही घटनात्मक यंत्रणा आहात, निर्णय तुमचाच आहे. फक्त या दरम्यानच्या काळात आमच्या अडचणी काय आहे विद्यार्थी म्हणून, तर त्या थोड्याशा लक्षात घेणं अपेक्षित आहे, राईट. छान हेराफेरीमधले मीम्स घेतलेले आहेत मुद्दा, जेणेकरून सगळ्यांना रिलेट होतील. तर पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, जर पॅटर्न 2023 बदलला असता तर MPSC त्याचवेळी म्हटलं होतं की आमची संपूर्ण डिस्क्रिप्टिव्हची तयारी झालेली आहे. नंतर विद्यार्थी दबाव किंवा अनेक कारणामुळे त्या गोष्टी बदलल्या. परंतु हा इथे मुद्दा लक्षात घ्यायचा की 23 जर डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असती तर आपण ऑफलाईनच घेतली असती, त्याला काही वादच नाही. मग अगदीच 2 वर्ष राहिलेले आहेत, राईट ना, 23 आणि 24. तर या 2 वर्षासाठी हा प्रयोग करण्याची जी भूमिका आहे ती का, हे काही कळण्याचा मार्ग नाही आहे. त्यात आणखीन 22 निकाल बाकी आहे. तर 22 निकाल बाकी काय डिस्क्रिप्टिव्हच्या अनुषंगाने, तर तोही मुद्दा माहिती नाही आहे. म्हणजे मी रिलेट करायचा प्रयत्न करतो की 25 जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह घेणार आहात तर अजून 22 डिस्क्रिप्टिव्हचे पेपर तयार हो झालेले नाही आहेत, येतं लक्षात, राईट. मला तो मुद्दा आता सध्या जास्त काही महत्त्वाचा वाटत नाही. आत्ता आपली प्रायोरिटी की ऑब्जेक्टिव्ह एक्झाम 23 आणि 24 हे करण्याचं रिझन काय आहे, किंवा हा जो प्रयोग आहे तो करण्यामागं 2 वर्षाचा हा असं असतं की बाबा डिस्क्रिप्टिव्ह नाही ते ऑब्जेक्टिव्ह आहे, तर मग नवीन कोणताही बदल असेल तर वेलकमच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नवीनही व्यवस्थेला कायमस्वरूपी आपण त्याला सामोरं जाणं अपेक्षित असतं आणि बदलाला कधी विरोध थोडाफार होतोच. परंतु जर तो 2 वर्षापुरता आहे आणि तो फार जास्त मर्यादित स्वरूपाचा आहे, कारण की जे 2 महत्त्वाचे कारणं मला वाटतात की जे विद्यार्थ्यांमध्ये साधारणपणे दिसतात. एक सगळ्यात महत्त्वाचा ऑनलाईन एक्झाम म्हटली ना की जो TCS किंवा आणखीन ज्या काही यंत्रणा काम करतात IBPS, राईट, तर त्याच्या माध्यमातून काही गोष्टी बदलल्या जाऊ शकतात का. मी म्हणत नाही की असं झालं आहे, परंतु एक साधारणपणे मुद्दा अक्षय कुमारची अशी स्माईली येते की जेणेकरून ती सगळ्यांना माहिती आहे की काय होतं आहे, सगळ्यांना माहिती आहे, राईट. परंतु माननीय गृहमंत्र्यांपासून तर अगदी तळागाळापर्यंत कोणी मान्य करायला तयार नाही यंत्रणेमधला, परंतु रेट मात्र सगळीकडे ऑनलाईन चालू आहे, राईट ना, की बाबा बोली लागते. तर मला म्हणणं आहे की बाबा वन विभाग आता दरम्यानच्या काळात आपण बघितलं तिथे गोंधळ झाला, जिल्हा परिषद तलाठी भरती आता दरम्यानच्या काळात होणार आहे, तर तो जो कमिंग डेजमध्ये जो काही गोंधळ होऊ शकतो तर तो आपल्या राज्यसेवेच्या विषयावर खूप जास्त, राज्यसेवा परीक्षेवर खूप मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, रिझल्ट येतात, लगेच लक्षात येतं, अभ्यास करणं आपल्या शेजारचा असतो, तो पास होतो. परंतु ऑब्जेक्टिव्ह जर तुम्ही ऑनलाईन घेताय तर ऑनलाईनला निश्चितपणे काहीतरी मर्यादा आहे आणि त्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विश्वासार्हता आपली किती आहे, व्यवस्थेवर आपण विश्वास किती ठेवून आहोत आणि खरंच ट्रान्सपरन्सी असणार आहे का, कारण की याला चॅलेंज नाही आहे. तुम्ही UPSC आपलं MP या दरम्यान दरोगा म्हणजे ते PSIची भरती दरम्यानच्या झाली, त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले की टॉपमध्ये आलेल्या टॉप 3-5 आलेल्या मुलींनासुद्धा ते जेन्युइन क्वेश्चन जे आहेत तर ते विचारले गेल्यानंतर लोकांना येत नाही आहे, तर तो गोंधळ आपल्या लक्षात येतो. तर ही इमेज सगळं काही सांगून जाते की सगळं काही चालू आहे परंतु मान्य करायचं नाही आहे, राईट. आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडीशी भीती वाटायला लागते की जर आम्ही डेप्युटी कलेक्टर DYSP सारखे पद याच्यातून भरतोय तर मग ही हा सगळा उपक्रम जो आहे तो किंवा हा जो कार्यक्रम आहे तो सगळा कशासाठी चालला आहे, राईट. आणि ऑनलाईन एक्झामचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा की हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विश्वासार्हता, आपण एका बाजूला MPSC विश्वास आहे, व्यवस्थेवर विश्वास आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, परंतु मला त्याच्याही पलीकडे विद्यार्थी म्हणून मला काय वाटतं की हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. बाबू भैया होणार सगळ्यांचा, राईट ना, कळणारच नाही आपल्याला, 3rd दिवस तर भयानक असणार आहे, राईट. मुद्दा काय आहे की जेव्हा मी एक्झाम देतोय तेव्हा पहिल्या दिवशी आपला डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे. डिस्क्रिप्टिव्हचा 3 तासाचा पेपर आहे, म्हणजे तुम्ही समजा लॅबमध्ये तुम्ही आम्हाला बसवणार आहात तर लॅबमध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही बसवलं तर 3 तासाचा पेपर फायनली आम्हाला तिथे बेंचवर द्यायचा किंवा लॅबवर चेअर आहे आणि समोर टेबल आहे या पद्धतीने आम्ही देणार आहोत, राईट ना. तो 3 तास आहे, मी तुम्हाला IBPSचा मुद्दा पुढे सांगतो. परंतु होतं आहे काय की जेव्हा दुसरा दिवस म्हणजे पहिल्या दिवशी दुसरा पेपर जो आहे 3 ते 4 किंवा 4 ते 5 आपला मराठी इंग्लिशचा असतो, एकच तासाचा आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. परंतु जेव्हा दुसऱ्या दिवशी येणार म्हणजे तो स्क्रीन टाईम 1 तास झाला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे.
दुसऱ्या दिवशी किती स्क्रीन टाइम तुमचा? इथे 2 तासाचा आहे, राईट ना, सकाळचा सेशन आणि दुपारचं सेशन 2 तासाचं आहे. हे काय झालं? हे 2 तासाचे किती झाले? 4 तास झाले, राईट. हे 4 तास झाल्यानंतर तुम्ही पूर्ण फोकसने 2 तास बघताय. मूवीमध्ये सुद्धा इंटरव्हल असतो, हे लक्षात घ्या. आपण मूवी स्वतः तिकीट खर्च करून जातो, इंटरव्हल असतो. का? कारण की तुम्ही ती तेवढ्या व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशननी 2 तास, 2.5 तास, 3 तासाचा मूवी कंटिन्युअसली बघत नाही आहे. तो स्ट्रेस असतो, त्याच्यामुळे आपण इन बिटवीन ब्रेक घेतो, बाहेर येतो, स्नॅक्स घेतो किंवा काहीतरी पॉपकॉर्न वगैरे घेऊन परत एकदा बसतो. परंतु इथे 2 तास तुम्हाला कंटिन्युअसली त्याच प्रेशरने स्क्रीनकडे बघायचं आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्र म्हणून हा सगळ्यात मोठा आपल्याला चॅलेंज असणार आहे. दुसऱ्या दिवशी झाला तिसरा दिवस पेपर, सगळ्यात महत्त्वाचा HRD पेपर आहे, GS 3 आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक्सला ऑफलाईनलाच तुम्हाला माहिती आहे की तुमचे हाल काय होतात. ज्यांनी मेन्स दिली आहे त्यांना माहिती आहे GS 4 पेपरला हाल काय होतात. किती अभ्यास केला असला तरी पण जसे GS 1, 2, 3 जसे मार्क्स येतात तसे GS 4 येत नाही. पॅटर्नही तसा आहे, परंतु त्याच्यापेक्षा मी जास्त म्हणेल की मानसिक थकवा प्रचंड आहे. मग काय होईल की तिसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा एक्झाम कंडक्ट करताय तर त्यावेळी हा मुद्दा खूप जास्त भयानक असेल. मग मला काय वाटतं की याच्यामध्ये जर तुम्ही असं करणारच आहात, सगळ्यात पहिला मुद्दा परत एकदा विचार करा, करणारच आहात, तर त्याला काय करा, मग आम्हाला ब्रेक द्या, राईट ना, ब्रेक द्या. ब्रेकमध्ये काय आहे, 1 दिवसाचा ब्रेक असेल. म्हणजे लँग्वेजचा पेपर 1 दिवस ब्रेक, मग GS 1, 2 1 दिवस ब्रेक आणि मग GS 3, 4 काहीच प्रॉब्लेम नाही, हरकत नाही. परंतु सलग 3 दिवस हा स्क्रीन टाईम भयानक आहे. म्हणजे मला फार वाटतं की इथे आपण अभ्यासापेक्षा आपलं मेंटल आणि आपली फिजिकल हेल्थ खूप जास्त महत्त्वाची असणार आहे. कारण की इतकं इझी नाही आहे, बाबू भैया होऊनच आपण बाहेर पडू शकतो, नाहीतर अंदाज नाही आहे, राईट. तर पहिला जे विद्यार्थी मित्र जे आहेत तर त्यांनी हा मुद्दा काळजीपूर्वक लक्षात घ्यायचा आहे, राईट. आता जो मी मुद्दाम काय केलं आहे, ऑनलाईन बघितलं की IBPSC एक्झाम जी आहे, आता बहुतेक काय होणार आहे, हे वेगळी खाजगी कंपनी आणणार नाही आहे. TCS किंवा IBPS या दोन यंत्रणांना रिक्वेस्ट करतील की आम्हाला एक्झाम घ्यायची आहे, तर तुम्ही कृपया घ्या, आता हेच अपेक्षित आहे. मग IBPSचं मी बघितलं तर साधारणपणे यांचे जर GS पेपर बघितलं ना, क्वेश्चन, आणि याचा टाईम बघितला तर हा किती आहे, 180 मिनिट. किती तास आहे? 3 तास. हां, 3 तास हा एकच पेपर आहे का रे? हो यो, एका दिवशी एकच पेपर आहे. याचा अर्थ काय झाला? एकदा पेपर द्यायचा निघून जायचं तुम्ही. आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा 3 दिवस चालणार आहे आणि तो स्क्रीन टाईम मला भयानक वाटतोय, कळत आहे का, राईट. आणि दुसरा मुद्दा, जो इंग्लिशचा पेपर डिस्क्रिप्टिव्ह घेतात ना ते, तर तो 25 मार्काचा आहे आणि त्याला 30 मिनिट वेळ आहे. किती मिनिटं आहे? 30 मिनिटं वेळ आहे. म्हणजे काय होतंय की या दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा ह्या गोष्टी बिघडतात किंवा इथे 30 मिनिटाला तुम्हाला समजा तुम्ही बेंचवर बसता किंवा चेअरवर बसता आणि तुम्ही तिथे लिहिताय तर काही प्रॉब्लेम नाही. 30 मिनिटं आता आम्हाला काय करायचं आहे, 3 तास लिहायचं आहे. म्हणजे जो बेंच नसेल प्रॉपर, तुम्ही टेबल आणि कम्प्युटरचं जे चेअर आहे तर त्याच्यावरच आम्हाला लिहायला होता, तर निश्चितपणे कुठेतरी कम्फर्ट झोन कमी पडणार आहे. आणि दुसरा मुद्दा की 3 तासाची एक एक्झाम होते, तर त्या एक एक्झाममध्ये असं म्हणतात की एका एक्झाममध्ये आम्हाला 3 तास द्यायचे आणि 3 तास दिले की आम्ही सुटलो. परंतु इथे राज्यसेवेमध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला स्क्रीन टाईम 1 तासाचा आहे, दुसऱ्या दिवशी 4 तासाचा आहे आणि त्याच्याही पुढे काय असणार आहे, 4 तास असणार आहे, राईट. आणि इन्स्ट्रक्शन वगैरे वाचण्यासाठी 10-15 मिनिटं एक्स्ट्रा पकडून चला, त्यामुळे इन्स्ट्रक्शन तुम्ही तो फॉलो करणार आहात. नवीन आहात सगळ्यांसाठी या इन्स्ट्रक्शन, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो काही पॅटर्न आहे, तर तो आम्हाला विद्यार्थी म्हणून एक रिक्वेस्ट आहे स्टेपअपचा प्लॅटफॉर्म की आयोगाने पुन्हा एकदा विचार करावा. विचार झालाच असेल तर त्याच्यावर आम्हाला आणखीन थोडी सहजता यावी. अदरवाईज काय होईल की इन्फॉर्मेशन, म्हणजे एखाद्या मुलाने अभ्यास किती केलेला आहे त्याहीपेक्षा तिथे तो फिजिकली आणि मेंटली कसा फिट आहे, 3 दिवस खरंच तो कॅरी करतो आहे का, याला खूप जास्त महत्त्व असेल. तेही महत्त्वाचंच आहे, ऑफलाईनमध्येच आपण ते चेक करतोच, परंतु आपण प्रिपरेशनच्या फेजमध्ये महत्त्व कशाला देतो आहे, राईट ना, तर ते कृपया लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वतीनं आयोगाला विनंती करतो आहे. मला माहिती आयोग ऐकणार नाही आहे किंवा आयोगापर्यंत कोणी जाणार नाही आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, पॉसिबल नाही आहे. आणि माननीय गृहमंत्र्यांनी क्लासवाल्यांना ज्या शिव्या घातलेल्या आहेत विधानसभेमध्ये, राईट ना, जे काय म्हणतात की क्लासवाले ठरवतात, कृपया साहेब आम्ही फार छोटे व्यक्ती आहोत, आम्ही फार छोटे एंटिटी आहोत आणि जे काही चाललं आहे आमचं व्यवस्थित GST VST भरून आहे. 18% GST तुम्ही वसूल करता आमच्याकडून आणि ती GST आम्हाला जी काही फीजमध्ये आहे ते मुलांकडून घ्यावी लागते. जर एखाद्या बॅचची आमची 5,000 फी असेल तर त्याची बाय डिफॉल्ट 18% GST आम्ही तुम्हाला देतो, केंद्राला 9% देतो आणि तुम्हाला 9% देतो. त्यामुळे त्याच्याबद्दल तरी तुम्ही कृपया आम्हाला शिव्या घालणं अपेक्षित नाही आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांना ही विनंती. आणि दुसरा मुद्दा, याच्यावर आयोगाने पुन्हा एकदा विचार करावा की आम्ही ऑनलाईन एक्झामला फेवर न करण्यासाठी रिझन जे 2 महत्त्वाचे आहे, एक विश्वासार्हता आणि दुसरा मुद्दा आहे स्क्रीन टाईमचा, जो की फिजिबल असणार नाही, राईट. तर पण असं आहे की बा आयोग घेणारच आहे, तर त्या केसमध्ये आयोगाने आम्हाला 1-1 दिवसाचा ब्रेक दिला तर याच्यामध्ये निश्चितपणे
आणखीन चांगल्या पद्धतीने वर्कआउट करता येईल आणि तो एक मध्यम मार्ग असू शकतो, राईट. या व्हिडिओमध्ये इतकंच. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही जरी इन्फॉर्मेशन मिळाली असेल, तुम्हाला वाटतं की तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायची, मित्रांपर्यंत शेअर करायची, नक्की करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमिंग डेजमध्ये आणखीन व्हिडिओ अपेक्षित आहे. ठीक आहे, चलो, ऑल द व्हेरी बेस्ट, थँक्यू.